5G सेवा कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातलं उत्तर दिलं. देशभरात 12 ऑक्टोबर पर्यंत 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय. 5G सेवा सुरू झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात देशभरात 5G सेवा पोहोचण्याचं आमचं ध्येय आहे असं त्यांनी म्हटलंय. 5G सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असेल याचीही खात्री करू आणि त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे लक्ष देत असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेलं आहे. तर कोणत्या शहरामध्ये सगळ्यात प्रथम ही सेवा सुरू होणार आहे बघूया. पण बघतोय 5G सेवा सगळ्यात आधी कुठे सुरू होतीये. मुंबई, पुणे, अहमदाबाद, गांधीनगर, जामनगर, बंगळुरू या शहरांमध्ये 5G सेवा सगळ्यात आधी सुरू होईल. शिवाय चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, गुरुग्राम, लखनऊ, चंदीगड, कोलकाता या शहरांमध्ये सुद्धा 5G सेवा सगळ्यात आधी सुरू होणार आहे देशात. लाल मातीतली कुस्ती म्हणजे